कोरोना तपासणीसाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिक्षेत्रात स्वतंत्र लाभ होणार आहे. स्थानिक पातळीवर कोरोना संशयितांची चाचणी होऊन रुग्णांवर तातडीने उपचार करता यावे यासाठी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे अशी प्रतिक्रिया खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. त्यामुळे आता कोरोना लढ्याला आणखीनच बळ मिळणार आहे. आज आपल्या या कल्याण डोंबिवली महापालिकेच्या क्षेत्रामध्ये दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण जे आहेत ते वाढत चाललेले आहेत. तर आपण सगळ्यांनी काळजी घेणं खूप गरजेचं आहे, घरात राहणं खूप गरजेचं आहे, तरच आपण या कोरोनाशी लढा देऊ शकतो आणि हा प्रसार जो आहे तो आपण थांबवू शकतो. आज प्रशासन असेल, आज डॉक्टर्स असतील, पॅरामेडिकल स्टाफ असेल, सर्वच लोक असतील या कोरोनाशी लढताय, पण आपण आपल्या घरी बसून या कोरोनाशी लढायचं आहे. आणि आज जिथे कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रामध्ये हे कोरोनाचे रुग्ण वाढत चाललेले आहेत, त्यासाठी ह्या कल्याण डोंबिवलीमध्ये स्वतंत्र अशी एक लॅब झाली पाहिजे, उभी राहिली पाहिजे, जेणेकरून जे स्वॅब आपण घेतो आज कल्याण डोंबिवली पालिकेतील संशयित रुग्णांकडून किंवा जे जे आपल्याला सस्पेक्ट वाटतात, तर ते स्वॅब जे आहेत ते जे जे किंवा KEMला आपल्याला पाठवावं लागतात आणि तिथून येण्यासाठी थोडा उशीर होतो, पण त्याचबरोबर त्याही लॅब्सवरची जी लोड जो आहे तो वाढत चाललेला आहे. तर ह्या दृष्टीने कल्याण डोंबिवलीमध्ये ही स्वतंत्र लॅब असली पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो. पालकमंत्र्यांच्याही कानावरती आम्ही ह्या गोष्टी टाकल्या. आज कल्याण डोंबिवली महापालिकेचे कमिशनर आहेत सूर्यवंशीजी, त्यांनीही प्रस्ताव तयार केलेला आहे की एक कल्याण डोंबिवलीसाठी लॅब असली पाहिजे. तर त्याच अनुषंगाने आज कलेक्टर नार्वेकर साहेबांशी आज भेटलो, त्यांना या सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या आणि त्यांनी जो निधी हा लॅबसाठी लॅब उभं करण्यासाठी लागेल तो निधी देण्याचं कबूल जे आहे ते आज जिल्हाधिकारी नार्वेकर साहेबांनी केलेलं आहे. तर आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर सर्व परमिशन्स घेऊन ही लॅबची उभारणी केली जाईल आणि जास्तीत जास्त टेस्टिंग जे आहे ते आपल्या कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रामध्ये झाले पाहिजेल असा आमच्या सगळ्यांचा प्रयत्न आहे. ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, कल्याण.